युएईत सर्वात मोठं हिंदू मंदिर. मंदिरासाठी 700 कोटींचा खर्च. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. नव्या वर्षात भारतीयांसाठी 2 गुड न्यूज मिळणार आहेत. पहिली म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन आणि दुसरी बातमी म्हणजे युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील भव्य मंदिराच्या उद्घाटनाची. संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधलं जात आहे. अबुधाबीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तब्बल 70,000 चौरस फुटांमध्ये बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी 1,700 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात युएईला भेट देऊन या मंदिराचं उद्घाटन करू शकतात. पॅप्स म्हणजेच अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेमार्फत या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. याच संस्थेनं दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि अमेरिकेतील न्यू जर्सी इथं आशियाबाहेरचं सर्वात मोठं मंदिर बांधलंय. पॅप्सनं जगभरात 1,100+ हिंदू मंदिरं बांधली आहेत. अबुधाबीमध्ये जवळपास 70,000 चौरस फुटात या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराची उंची 108 फूट इतकी आहे. तर मंदिरात 40,000 घनमीटर संगमरवरी आणि 1,80,000 घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आलाय. मंदिरातील स्थापित मूर्ती भारतातील कारागिरांनी तयार केल्या आहेत. या मंदिराच्या निर्मितीसाठी 700 कोटींचा खर्च आला असून जवळपास 50,000+ लोकांनी योगदान दिलंय. मंदिर परिसरात मोठं गार्डन आणि लहान मुलांसाठी खेळाचं मैदानही असेल. या मंदिराचं उद्घाटन 15 फेब्रुवारी 2024 होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे शेख देखील उपस्थित राहू शकतात. तसंच इतर अनेक सेलिब्रिटीजही हजर राहणार आहेत. अबुधाबीमध्ये 10 फेब्रुवारीपासून फेस्टिवल ऑफ हार्मनी सुरू होणार आहे, ज्यामध्ये भारतीय समुदायाचे लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे मंदिराचा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य असेल हे वेगळं सांगायला नकोच. रिपोर्ट झी24.